वेलकम मी इन टू धीस चॅनल मेड फॉर सेम इंग्लिश अँड एक्सप्लेन इन मराठी लँग्वेज ऑल्सो इफ यू लाईक माय चॅनल देन सब्सक्राइब अँड लाईक अँड शेअर दीज व्हिडिओज विच आर बेस्ड ऑन द रिड्युस्ड सिलेबस मीन्स कमी झालेल्या अभ्यासक्रमावरती आधारित असे व्हिडिओज आहेत लास्ट टाइम

Six classes. Among these six classes, we have already seen three classes in last video. First, Cyclostomata. Second one, Pisces, and third one, Amphibia. Now see here, fourth class, that is Reptilia. Reptilia means series सरपटणारे अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्यूशन दीज आर फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स विथ क्रिपिंग मुवमेंट आता उत्क्रांतीच्या क्रमानुसार जर आपण पूर्णपणे बघितलं ॲनिमल्सची इव्होल्युशन उत्क्रांती तर त्याच्यानुसार पूर्णपणे या ठिकाणी हे टेरेस्ट्रियल ॲनिमल होऊन क्रीपिंग मुवमेंट म्हणजे सरपटणारे सगळ्यात पहिले प्राणी या उत्क्रांतीच्या क्रमामधले सगळ्यात पहिले प्राणी हे आहेत डीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स हे शीतरक्ताचे प्राणी आहेत थर्मस असं त्यांना म्हटलं जातं पाठीमागा आपण बघितलेलं आहे की कोल्ड ब्लडेड ॲनिमल लास्ट क्लासमध्ये त्याच्यामध्ये आपण फ्रॉक बघितलेला आहे दॅट इज ऑल्सो कोल्ड ब्लडेड मीन्स फाय किलो थर्मस ते कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स जे आहेत दे कॅनॉट बी मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही त्यामुळं काय कर काय होतं की हे जे ॲनिमल्स आहेत आता For example, frog. Only we frogs in the rainy season. Otherwise, we cannot see frog in winter or summer season because of the character they are cold blooded. Reptilia also cold blooded animals. दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप दे क्रीप ऑन द लँड क्रीप म्हणजे सरपटतात जमिनीवरती बिकॉज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप कारण त्यांचं जे बॉडी आहे ती लिफ्टेड अप म्हणजे लिफ्ट होत नाही म्हणजे उचलली जात नाही देअर स्किन इज ड्राय अँड स्केली त्यांची त्वचा कशी असते स्किन तर ड्राय म्हणजे कोरडी असते आणि स्केली असतात म्हणजे त्याच्यावरती स्केल्स म्हणजे खवले असतात नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक हेअर सी वॉल ले आपल्या घरामध्ये पालजी आपण बघतो लि झाड हेअर आईज मीन्स हिअर हेड दिस इज पार्ट ऑफ ट्रंक दर नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक एक्स्टर्नल इयर इज अबसेंट बाह्य करणं नसतो अबसेंट असतो डिजेस आर प्रोव्हायडेड विथ क्लॉज त्यांच्याची बोटं थोडक्यात जी, जी असतात त्यांना क्लॉज असतात क्लॉज असतात म्हणजे नखा असतात जसं आपल्या बोटांना देखील नखा असतात तशा पद्धतीची नखे असतात फॉर एक्झाम्पल्स रेप्टलिया क्लास कंटेन्स which animals for example the, here some examples are given tortoise lizard snake these are some examples of which are belongs to reptilia class here see the fifth class that is aves means birds दीज व्हर्टीब्रेट्स आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर एरियल लाईफ या गटामधले व्हर्टिब्रेड्स जे आहेत ॲवेज क्लासमधले आर कंप्लीटली ॲडॅप्टेड फॉर एरियल लाईफ म्हणजे हवेमध्ये संचार करण्यासाठी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे ॲडॅप्टेशन झालेलं आहे म्हणजे जा अनुकूलन झालेलं आहे कारण हे ॲवेज म्हणजे सर्व पक्षी आहेत या गटामध्ये आणि हे पक्षी कसं कुठं हे करतात संचार करतात तर पूर्णपणे एरियल लाईफ जगतात ते दीज आर वॉर्म ब्लडेड मीन्स होमिओथर्मस दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट या ठिकाणी पक्षी जे आहेत वॉर्म ब्लडेड मीन्स होमिओथर्मस आहेत फॉट इट मीन्स दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट या ठिकाणी त्यांना त्यांचं बॉडी टेम्परेचर जे आहे शरीराचं तापमान जे आहे आ, ते कॉन्स्टंट ठेवता येतं कॉन्स्टंट म्हणजे स्थिर ठे राखता येतं म्हणजे मेंटेन करता येतं वॉर्म ब्लडेड जे आहेत ॲनिमल्स त्यांना मी या ठिकाणी थोडंसं इकडं तिकडं होतं टेम्परेचर परंतु तरी देखील साधारणपणे सर्वसाधारणपणे ते कॉन्स्टंट मेंटेन करता येतं देअर बॉडी इज स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट त्यांच्या बॉडीचा शेप असा असतो की स्पिंडल शेप मीन्स ॲट द बोथ एंड बॉडी इज टेम्पर्ड टेम्पर्ड ॲट टू व टू ॲट टू एंड्स म्हणजे दोन्ही बाजूला टोकाला बॉडी कशी असते निमुळती असते थोडी की ॲज लाईक एरोप्लेन मी एरोप्लेनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे की एरोप्लेन हवेमध्ये काय करतं ते देखील हवेमध्ये फ्लाईंग करत असतं त्यामुळं त्याचंच देखील त्याची जी विमानाचं जे शेप आहे तो देखील अशा पद्धतीचा बनवलेला आहे हा स्पिंडर शेप नेमका कशासाठी आहे टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट म्हणजे हे पक्षी ज्या वेळेला बर्ड्स आहेत हे एअरमध्ये फ्लाय करतात आणि हे फ्लाईंग करत असताना एअर जी आहे ती एअरला एअरचा रेजिस्टन्स असतो एअर काय करत असते प्रतिरोध करत असते विरोध करत असते आणि तो विरोध मिनिमाइज कमी करण्यासाठी यांच्या बॉडीचा शेप स्पिंडल शेपटा असतो ॲज लाईक एरोप्लेन फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स आता त्यांचे फोर लिम्स म्हणजे पुढच्या दोन पायाचं जे मॉडिफिकेशन आहे रूपांतर आहे ते विंग्जमध्ये म्हणजे पंखामध्ये झालेलं आहे डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स अँड बिअर क्लॉथ्स त्यांची डिजिट्स पायाची बोटं जी आहेत कवर्ड विथ स्केल्स त्याच्यामध्ये काय असतात स्केल्स असतात आणि त्या स्केल्सबरोबर बिअर क्लॉज त्या त्यांना काय असतात क्लॉज म्हणजे थोडक्यात या ठिकाणी न नख असतात आता या ठिकाणी एक्झुस्किलेडन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर्स त्याच्या बॉडीवरती एक्झुस्किलेटन म्हणजे बाह्य कंकाल किंवा बाह्य एक सेकंडरी बॉडी कवरिंग असतं ते बॉडी कवरिंग हे कोणत्या स्वरूपामध्ये असतं तर फिदरच्या स्वरूपामध्ये पिसं किंवा ज्याला आपण पंख म्हणतो नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक त्यांना मान असते हे नेक कुठं प्रेझेंट असते बिटवीन हेड दिस इज हेड अँड दिस पार्ट ऑफ ट्रंक म्हणजे धड आणि हेड आणि ट्रंकमध्ये या दरम्यान काय आहे ड्युरिंग दिस हेड अँड ट्रंक देअर इज नेक जॉज आर मॉडिफाईड इन टू बिग या ठिकाणी आपल्याला जॉ म्हणजे जबडा असतो दॅट इज मॉडिफाईड इन टू बीग हिअर जॉजचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे कन्व्हर्जन मॉडिफिकेशन बिग म्हणजे चोचीमध्ये झालेलं आहे एक्झाम्पल्स सम ऑफ गिवन इन धीस ॲव्हेज ग्रुप आर अवेज क्लास आर पिकॉक पॅरट पिजन डक पेंग्विन दिज आर सम

प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स इज अ टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमिलिया या मॅमिलिया क्लासमधले जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये टिपिकल कॅरेक्टर म्हणजे विशिष्ट असं खास असं वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य कोणतं असतं तर प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स ह्या मॅमरी ग्लँड्स जे आहेत म्हणजे दुग्ध ग्रंथी असतात बिकॉज दे गिव बर्थ टू देअर यंग वन्स ते त्यांच्या पिलांना जन्म देतात त्यामुळं पिलांना फिडिंग करण्यासाठी भरवण्यासाठी त्यांना त्यांच्यामध्ये या मॅमरी ग्लँड्स असतात दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड दीज अल्सो वॉर्म ब्लडेड दॅट इज मीन्स दे अल्सो मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट बॉडी इज डिवायडेड इन्टू हेड नेक ट्रंक अँड तेल इन मॅमिलिया क्लास animal's body is divided into four parts head neck trunk and tail here figure of the bat is given or picture of the bat is given here this is head here is neck this is trunk and here is tail these are

खूर असतात तर तुम्हाला माहिती आहे की बैल वगैरे यांच्या पायांना म्हैस असं यांच्या पायांना काय असतात हूज म्हणजे खूर असतात काहींच्यावरती नख असतात अशी नखर नखे असतात काहींना क्लॉज म्हणजे नखर असतात एक्झुस्किलेटेड इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर यांच्या बॉडीवरती जे एक्झुस्किलेटन बाह्य कंकाल म्हणजे बाह्य आवरण जे असतं कवरिंग जे असतं इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेअर्स काहींच्या बॉडीवरती हेअर्स असतात अँड सम मॅमेलियन्स एक्झुस्टस्किलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फर लोकरीच्या स्वरूपामध्ये देखील काही मॅमेलियामध्ये एक्झुस्किलेटन असतं एक्झाम्पल्स ऑफ दिस क्लास मॅमेलिया सम एक्झाम्पल्स आर गिव्हन हिअर दॅट आर इलेफंट ह्युमन कांगारू डॉल्फिन बॅट एक्सेट्रा हत्ती आहे मानव आहे कांगारू आहे डॉल्फिन आहे बॅट मीन्स या ठिकाणी वटवागुळ आहे आणि हेच बॅटची या ठिकाणी पिक्चर आपल्याला दिलेलं आहे हिअर वी हॅव कंप्लीटेड धिस चॅप्टर नाव यू कॅन ऑल्सो सी माय चॅप्टर्स ऑर व्हिडिओज इन Playlist also. Please like and subscribe my channel. Thanks for watching this video.